निप्पाणी तालुक्यातील कुर्ली येथे हालसिद्धनाथ देवस्थान पानंद रस्त्याचे उद्घाटन आमदार महांतेश कवटीमठ यांनी आपल्या फंडातून कुर्ली गावातील पानंद रस्त्यांसाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता। या निधीमधून श्री हालसिद्धनाथ देवाची पानंद हा 1/2 किलोमीटरचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे। प्रारंभी महिला दिनांचे औचित्य साधून येथील उपस्थित महिलांच्या हस्ते विधिवत पूजन करून व कामाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट संजय शिंद्रे, अरुण निकाडे ग्रामपंचायत सदस्य, किरण निकाडे तालुका पंचायत सदस्य, रघुनाथ पाटील नाना, ॲडव्होकेट दादासाहेब लंबे ग्रामपंचायत सदस्य, विश्वनाथ उर्फ बंडा पाटील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, अनिल कांबळे विद्यमान ग्रामपंचायत अध्यक्ष, दादासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य, माजी सैनिक लक्ष्मण नेजे, ॲडव्होकेट अमरबापू शिंत्रे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष आदीसह मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी स्वागत करून संजय शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले। यावेळी लक्ष्मण नेजे आणि माजी ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाताई पाटील यांनी मार्गदर्शन केले की पुढील वर्षामध्ये हे सर्व रस्ता पूर्ण करण्याचं त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे। यामध्ये एक पुलाची गरज आहे, तो पूल देखील पूर्ण करून देतो असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण रस्ता वर्षभरामध्ये डांबरीकरण झालेलं आपल्याला दिसेल आणि त्याचबरोबर निश्चितच एक नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान या ठिकाणी आम्ही एक पाईपलाईनचं उद्घाटनचा कार्यक्रम केलेला आहे। बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की अजून का पाईपलाईन सुरुवात झालेली नाही आहे, पण एकच एजन्सीकडं जवळजवळ 13 पाईपलाईनची कामं दिलेली आहेत आणि ती एजन्सी टप्प्याटप्प्यानं जवळजवळ 24 कोटीचं हे कामकाज आहे आणि आपल्या गावासाठी त्यामध्ये जवळजवळ 50 लाखचा निधी मंजूर झालेला आहे। 24 कोटीचं कामकाज करत असताना ज्या गावामध्ये हे पाईपलाईन मंजूर झालेलं आहे त्या प्रत्येक गावामध्ये टप्प्याटप्प्यानं संपवत आज कुर्लीमध्ये कदाचित 15 दिवसांमध्ये ते पाईपलाईनचं कामकाज सुरुवात होईल। एक हा जे आपण आपल्या गावामध्ये ज्या सोयी करतोय त्या सोयी चांगल्या प्रकारे आणि लवकरात लवकर व्हाव्या एवढी मी सगळ्यांना विनंती करून 2 शब्द संपवत। या उद्घाटन कार्यक्रमास कृष्णात चव्हाण वस्ताद, सुरेश पाटील हालसिद्धनाथ देवस्थान ट्रस्टी, जगदीश शिंत्रे काका, मुरारी दिवटे, मच्छिंद्र निकाडे, मीनाताई पाटील, मनीषा पाटील शिंत्रे, लता शिंत्रे, अरुणा खंदारे, शालिनी यादव, पूनम लोहार, रजनी लोहार, रेखा लोहार, सपना शिंत्रे, उज्ज्वला खोत, पुष्पाताई राजापुरे, वैष्णवी माळी, स्मिता तेली, विजया पाटील, वनिता गुरव, सुनीता पाटील, पारुबाई ढगे, सुधाकर होराटे, माजी सैनिक मधुकर पाटील, शिवाजी चौगुले, विक्रम पाटील, वसंत बुधाळे, सागर शेंद्रे, महेश पाटील, सयाजी पाटील, मारुती पाटील, पैलवान अण्णासाहेब माळी, अजय पाटील शिंत्रे, भरत पाटील, दिगंबर पाटील, शहाजी पाटील, संजय पाटील, पांडुरंग कांबळे, प्रमोद कांबळे, राजू तेली, अनिल बुधाळे, दीपक माळी, नारायण कमते, शिवाजी ढगे, विजय माळी, दादू शाहीर, प्रवीण चौथाईदार आदीसह मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। लक्ष्मण नेजे यांनी आभार मानले।